आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड येथील सफाई कामगारांनी दाबलं नाक, मिळाला पगार पण प्रशासन शाळा कधी होणार. सलग 2 महिने पगार थकवण्याचा महाप्रताप कुरुंदवाड नगर परिषदेनं केला होता. 6वं आणि 7वं वेतन आणि शहर स्वच्छ आणि सुंदर आहे म्हणून पाठ तोपटून घेणारे लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतच नाहीत अशी तक्रार चालू झाली होती. कुरुंदवाड शहरात ऊन, वारा, पाऊस, थंड हे सगळं झेलत सणवार बाजूला ठेवत स्वतःच्या आजारपणाची काळजी न घेता ज्यांनी शहर स्वच्छ ठेवलं, गटर साफ केली, कचरा उचलला, रस्त्यावरती झाडू फिरवला अशा गरीब श्रमिकांना 2 महिन्याचा पगार कुरुंदवाड नगरपालिकेच्या कर्तबगार प्रशासनानं थकवला होता. अखेर कर्मचाऱ्यांनी आपलं काम थांबवलं आणि गटारी तुंबल्या. सगळीकडे कचराच कचऱ्याचे ढीग साचले, दुर्गंधी पसरली, डासांच्या संख्येत वाढ झाली. दोन्ही काँग्रेस बद्दल शहरात नाराजी पसरली. एका नेत्याने तातडीने पैसा उभा केला आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. पण प्रशासनाचे डोळे कधी उघडणार असाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात स्वच्छता राहायचीच झाली तर मुख्य अधिकाऱ्यांचा पगार सफाई कामगारांच्या नंतर देणं आवश्यक आहे. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. कुमार कांबळे, अरे तुम्ही सगळेच लोक संपावरती गेला होता सफाई कामगार, किती दिवस गेला होता? एक दिवस. काय मग काय काय विषय काय होता तुमचा संपाचा? पगार वाढ पाहिजे होती, काय वेळ वाढ नाही. आता दुसरा महिना भरत आला, पगार नाही. आम्ही काय करायचं, यात्रा चालू आहे मग त्या मालकांना आम्ही म्हटलं यात्रेचा पगार करून टाका. मग यात्रा संपली, पगार अजून पाठवलंच नाही. मग दिलेच नव्हते? दिले. संपावर गेल्यानंतर दिले काय? दिले. दुसऱ्याने दिले पैसे. मग त्याचा चेक काढून आणून यांच्या ताब्यात दिले. म्हणजे वेळेवर पगार नसल्यामुळे तुम्ही संपावरती होता. आणि मग 2 महिने पगार जर नाही झाला तर आम्ही काय काय करणार? खाणार? एवढं गा कुरुंदवाड शहर सगळं स्वच्छ करायचं. किती लोक गेला होता तुम्ही एकूण? 43 लोक संपावरती गेला होता. त्याच्यामुळं अर्धा दिवस संपूर्ण घाण सगळी साचली होती कुरुंदवाडमध्ये. काय करणार आम्ही? आता त्या स्वच्छता अभियान सरकारने वाटत दवा पुरवून आम्हाला नेले, ते बी काम केले आम्ही. हां, म्हणजे तो स्वच्छता दिवस गाव सगळं बोर्ड लावले कलर कलरचे आणि पाहिजे त्यावेळेला तुम्हाला नेले कामाला. पगारच्या वेळेस पगार तर काढा पाहिजे त्याला. आता किती वेळा फोन करून सांगते पगार काढा पगार काढा. काय नाव तुमचं? पैशाने राकेश कांबळे. हां, नगर परिषदेकडे काम करता स्वच्छता विभागाकडे. सकाळी किती वाजता पहाटे कामाला लागतं या ठिकाणी? 6:15 उठून तुम्ही ह्या नगर परिषदेच्या शहराचा स्वच्छतेचा कामामध्ये असताय.